नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कोरोनाच्या या काळामध्ये ऑनलाईन अध्यापन करत असताना आपण बी ए प्रथम वर्ष मराठी ऐच्छिक अभ्यासपत्रिका दुसरी जिचं शीर्षक आधुनिक मराठी कथा वाङ्मय असं आहे या आधुनिक मराठी कथा वाङ्मय या अभ्यासपत्रिकेमध्ये एकूण दहा कथा अभ्यासक्रमाला ठेवलेले आहेत त्यातली वारसा ही सानिया यांची कथा आपण पाहत आहोत कालच्या ताशिकेमध्ये आपण या कथेची नायिका मृणाल आणि तिचा पती सौरव हे दोघं बायको आहेत आणि मृणाल शिक्षिका आहे आणि हा सौरव कुठेतरी कंपनीमध्ये कामाला आहे दोघाचा संसार व्यवस्थित चाललेला आहे सुरळीत चाललेला आहे पाचवी सहावी सातवीच्या वर्गाला ही मृणाल सायन्स मॅथ म्हणजे फिजिक्स बायोलॉजी केमिस्ट्री हे विषय शिकवते हो आणि सगळं व्यवस्थित चाललेलं आहे पण सध्या जातीतीच्या दंगलीतून अस्थिर वातावरण या महाराष्ट्रामध्ये शहरामध्ये चालू आहे सध्या सरकारनं आदेश दिला आहे शाळा महाविद्यालय पंधरा दिवस बंद ठेवायची कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत चालेपर्यंत आणि या मृणालचा एक मित्र वाटल्यास तो क्लासमेट असेल कदाचित मित्र आहे मिलिंद नावाचा मला या कथेवरून असं वाटतं की मिलिंदचं आणि मृणालचं एकीकाळी प्रेमही असावं सौरभच्या लग्नाच्या अगोदर या दोघांचं कदाचित प्रेम असावं हा मिलिंद राजकारणात उतरलेला आहे आई चुलते वडील यांचा वारसा राजकारणाचा घरात असल्या न, तो राजकारणामध्ये सहभागी झालेला आहे आणि अचानक एके दिवशी मृणालच्या घरी तो येतो मृणाल म्हणतो किती दिवसांनी तू आलास बरंच वळखलंस ती म्हणते थोडाफार बदल झाला म्हणजे माणसामध्ये वळख राहणार नाही आहे का इतकाही काही बदल झाला नाही आहे आणि मिलिंदने तिला सीताफळ आवडतात म्हणून ती आणलेली आहेत तिला वाटतं त्यावेळेला पतीचा आणि त्याच्याकडे तिनं एका तुलनात्मक दृष्टीने विचार करते आणि मरणाल मात्र तू किती लक्ष ठेवतोस मला काय आवडतं नाही आवडतं माझा पती स्वरूप इतक्या ठिकाणी हिंडतो पण कधी काही घेऊन येत नाही आहे तो आता आहे म्हटलं तर तो नाही आहे नेहमीसारखाच फिरतीवर तो, फिरती तो गेलेला आहे मिलिंदला वाटलं सौरभला नालला भेटावं मस्त गप्पा माराव्यात आणि जावं असं या हेतून तो आला होता पण हे अस्थिर वातावरण सध्या काय करत आहे या सगळ्या गप्पा झाल्या आणि ती म्हणाल मिलिंदला म्हणते आहे की मी आता आज आई वडिलांकडे जाणार आहे वडील वाट पाहत असतील भावांना फॅक्टरीवर फोन करून सांगितलेला आहे त्यामुळं भाऊही वाट बघत असेल आपण काय करू तू आता थोडंसं काहीतरी खाऊन घे चहा दोघं पिऊ आणि निघू आपण दोघं पण तिकडंच जाऊ आणि दोघंही निघतात सिटी बसला बराच वेळ वाट पाहतात गप्पा रंगलेले असतात आता राजकारणामध्ये त्याला थोडंसं नर्वस वाटतंय राजकारणात पडल्याचं म्हणशील तर तू मला माहीत आहे आमच्या घरात ते आहे वडील काका सगळे कुठल्या ना कुठल्या तऱ्हेने राजकारणात होते मी तसाच फार मोठा झालो पण राजकारणाला निदान काही शिस्त होती त्या काळातल्या ध्येय होती आता ती काही राहिली नाही त्याच्यामुळे हे राजकारण गलिच्छ होत चाललेलं आहे आणि मी त्यात अडकत चाललेलो आहे याचं दुःख आणि कुठेतरी हे तुला सांगावं सौरभला सांगावं म्हणून मी इथं आलेलो आहे असं तो म्हणतो दोघेही गप्पा मारतात थट्टा मस्करी करतात इतक्यामध्ये महत्वाचा प्रश्न हा आहे की मृणालला मिलिंद मृणालला म्हणतो तुम्हाला मूल नसल्याचं दुःख होत कथेचं नावच वारसा असल्या कारणानं मूल नसल्याचं दुःख होतं मृणाला हसू लागली एवढंच खुळा आहेस तो तुला कशावरून वाटतं की आम्हाला मूल होत नाही किंवा कशावरून आम्ही ते नकोच असा निर्णय घेतलेला आहे मिलिंद आश्चर्यचकित होतो असा आहे का का असू शकत नाही आहे कारण कथेचं जे शीर्षक वारसा आहे ती कथेचं रूप स्वरूप या ठिकाणी उघड होत असताना दिसतं आपण ते काल पाहिलेलं आहे कारण आजची परिस्थिती शिक्षण व्यवस्था किती वाईट आहे हे सगळं हे सगळं निरुपयोगी आणि त्यात आपण एखाद्या मुलाला जन्म घालायची चिंता पैसा पुरवायला हवा अधिक मिळवायला हवा तडजोड करायला हवी इतकं करून मूल मोठं होत गेलं की शाळेसाठी धडपड हे पर सगळे पर्याय आणि सगळा आडावाडा मोठेपणी ते मिळेल कसं त्याला प्रामाणिक कष्टळ व्हायची दीक्षा द्यायची आणि शिक्षाच करायची असत्याची ऐंशीची लेणी देऊन लायकी वाढवायची केवढा हा कोण मारा स्वतःचं आयुष्य कठीण झालंय गोंधळून टाकणार मग नवीन आयुष्य सुरू तरी का करायचं मिली म्हणतो तू निराशावादी बोलतेस ग हे खरं नाही आहे नाहीतरी कसं म्हणू ते, ते बदलणार नाही का अरे जग बदलेल ही परिस्थिती बदलेल आजची परिस्थिती उद्या राहणार नाही आहे तो आशावादी होय तू पुन्हा पुन्हा विचार कर मूल होऊ दे असं त्याला वाटतं कारण तुझा आणि सौरभचं मूल असा विचार केला तर ते कसं असेल हुशार देखणं कलावान संवेदनशील मूल्याची चाड असलेला असेच ते वाढेल ना तुम्ही त्याला केवढी काही देऊ शकाल कारण तुम्ही दोघंही नोकरीला आहे भरपूर देऊ शकाल तशा व्यक्तीची आज केवढी गरज आहे या देशाला अशी मुलं हुशार बनतात बुद्धिवान बनतात निरुपयोगी राहत नाही ती कलावादी बनतात संवेदनशील म्हणतात मूल्याची चाळ आणि देशाला अशा मूल्यवान माणसांची गरज असते आणि अशी माणसं देश चालवत असतात आणि तुमच्याकडून माझी ती अपेक्षा आहे तसं काही परिस्थिती असूनही काही उपयोग नाही तसा असल्याचं कधीकधी फार त्रास होतो सौरव फिरतीहून येतो तेव्हा कित्येक लाव वैतागलेला असतो एवढ्या ठिकाणी हिडूनही त्याला त्याच्यासारखी माणसं अगदी क्वचित दिसतात आणि मला सुद्धा शाळेमध्ये लोक नीट वागवत नाही आहेत हसतात सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर मला मूल नको वाटतं तितक्यामध्ये ही सगळी मंडळी वडिलांकडे येतात वडिलांची त्याची ओळख होते वडील म्हणतात कधीतरी मी यांची भेट घेतलेली आहे भाऊ फॅक्टरीतून आलेला नसतो वहिनीसोबत त्या गप्पा मारतात आणि जेवायला भाऊ आला की जेवायला बसतात जेवायला बसल्यावर भाऊ म्हणतो आता दिवसेंदिवस सगळं इथपर्यंत आपण आलो होतो आता दिवसेंदिवस सगळं कठीण होत चाललं माझंच पहा गेला महिनाभर आमचं मटेरियल येत नाही निदान दिलेला कोटा तरी पूर्ण व्हावा अशानं कम कमीट केलेल्या ऑर्डर्स तरी कशा पूर्ण करायच्या हातच्या जाण्याचा संभव आधी शिवाय सगळी महागाई वाढलेली आहे लेबरच्या मागण्यांना तर आणतच नाही एवढ्या तेवढ्याला धमक्या देत असतात दादा म्हणाले पूर्वी असं नव्हतं मुल्यांना काही चाड असे काही का असे ना भ्रष्टाचार असेलही थोडा पण एवढा आता तर शिपायापासून मंत्र्यापर्यंत सगळेच भ्रष्ट हात ओले केल्याशिवाय काही हलतच नाही होणार आहे मनाला जराशी अस्वस्थ झाली मग हसून म्हणाली सगळं सरसकट म्हणू नका आपण खुद्द कुठे तसे करतो किती तक्रार केली तरी शेवटी आपण असतोच ना सरळ प्रामाणिक मग तिनं मलीनकडे पाहिलं तो खाली मान घालून जेवत होता काय रे मिलेन त्यानं वर पाहिलं मग म्हणाला तुम्ही म्हणता ते खोटं आहे असं नव्हे पण भाऊ म्हणाला लगेच असेल कसं खोटं खरंच आहे मी आता फॅक्टरी सुरू करून इतकी वर्षे झाले मला सगळ्या खाचा खोचा ठाऊकच आहेत मनात चटकन बोलले म्हणजे आपला हे हातभार लागतोच ना त्याला असंही नाही का ते काय करणार धंद्यात टिकायला धंद्याच्या युक्त्या वापराव्या लागतात मग तक्रार कशाला सगळेच एका पंताचे बहिणी एकदम चमकून पाहू लागली म्हणा खिरीच्या वाटीला हात लावलेला नाहीस ग नाही पुन्हा भरणार आहे आणि मी ती म्हणाला फार छान आहे जेवण मग थांबून त्यानं जोड त्या त्यानं त्यान। 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 जोडलं असं घरचं छानदार खायचा योग मला नेहमी नेहमी येत नाही बहिणी म्हणाली येत जा की मग आमच्या घरी काय नेहमी असतातच कुणी ना कुणी तुमचं एक पान काही जड नाही मिलिंद सौजन्यानं आभाराचा हसला पण येईन येणार नाही काहीच म्हणाला नाही त्याने मग मुलाशी संभाषण सुरू केलं दादाही त्यात सामील झाले म्हणाला आवरायला वहिनीला मदत करून बाहेर आली भाऊ म्हणाला मी निघतो लगेच फार काम आहे ओळख असू द्या तो मिलिंद म्हणाला येत जा कधी या भागात आलात तर पुन्हा आलात की फॅक्टरीवर घेऊन जाईन मग हसत म्हणाला तुमच्यासारख्याची धूळ झडलेली बरीच म्हणाल ते न म्हणाली मिलिंद आमचा फार जुना मित्र आहे म्हणजे आशावादी जीवन जगत असताना निराशा ही येतच असते परिस्थिती सगळीकडं सारखी नसते सगळीकडं भ्रष्टाचार वाढलेला आहे भाऊ म्हणतो सगळं कठीण होत चाललेलं आहे महिनाभर झालं मटेरियलच येत नाही अहो ज्यांच्या ऑर्डरी आहेत त्यांना तर त्या पूर्ण केल्या पाहिजेत का नाही जर ऑर्डर वेळेत पूर्ण नाही केल्या तर गिराईक दुसरीकडं जाईल महागाई वाढली लेबरच्या मागण्याचा तर अंतच नाही आहे जवळ तेव्हा ते धमकी देत असतात दादा म्हणतात पूर्वी असं नव्हतं मुल्यांना काहीतरी चाड होती मूल्यवादी लोक होते भ्रष्टाचार असेल थोडाफार पण इतका नव्हता आज तर शिपायापासून मंत्रापर्यंत सगळीकडं मंत्र्यापर्यंत सगळीकडं भ्रष्टाचार झालेला आहे म्हणाल म्हणते आपण तरी प्रामाणिक आहोत ना मग कशाला शेवटी भाऊ म्हणतो मला सुद्धा असंच करावं लागलं शेवटी भ्रष्टाचार पर्यायच नाही आहे धंदा करायचे म्हटलं तर मग तूही त्याच वाटेने चाललासच की मग कशाला सगळे एका आपण तक्रार कशाला करायची आणि इतक्यात वहिनी म्हणते अशा पद्धतीने वहिनी म्हणते खीर खाऊन घ्या वहिनी म्हणते मृणालला की ही खिरीची वाटीला तुम्ही हात लावणार नाही पुन्हा भरणार आहे मिलीन म्हणतो जेवण खूप छान झालंय आणि घरचं छानदार खायचा योग मला नेहमी नेहमी मिळत नाही तो मिळाला अरे येत जा वहिनीमध्ये येत जा एक पान काय आमच्यासाठी नाही कुणी ना कुणी जेवतच असतं मुलिंद सौजन्याने आभारांचे हसणे व्यक्त केले आणि दादाही त्यात सामील झाले थोडंसं मिलिंद मुलाशी संभाषण करत होता मृणाल आवरत होती आणि मृणालचे भाऊ म्हणतात निघतो आता मी फॅक्टरीमध्ये जायचं आहे येत जा इकडं कारण तुमच्यासारखी राजकारणी माणसारांची धूळ फॅक्टरीमध्ये लागणं गरजेचं आहे मरणालला ते वाईट वाटतं ते म्हणते तो माझा चांगला मित्र आहे मग भाऊ गेला दादा त्यांच्या खोलीत विश्रांतीसाठी गेली बहिणी मुलांना व्हिडिओ पुरे काही वाचा करा म्हणत आत गेली आणि भरांड्यात उरली दुपारची शांतता मिलिंद म्हणाला तू फारसे येत नाहीस काही ते मरणाल चम मरणानं चमकून पाहिलं तुला कसं काय वाटतं असं म्हणता म्हणता थांबले येथे कधीतरी लांब आहे तसं दादांना भेटायला येते सौरभला वेळ वेळच होत नाही शिवाय तसं माझ्या भावाचं हे आयुष्य वेगळंच घाईचं जेवायला नेहमी कुणी असतं पार्ट्या असतात हे सगळं आणि आमचं जमतं जमतच असं नाही मिलिंद विचारलं बागेत फेरपाटका मारूया तू म्हणालीस मागे शेत आहे ना चल दोघं खाली उतरली बंगल्याच्या मागे फळबाग होती विहिरीही होती मग उतरून वाट जाईल तिथं लहान ला, लहानच पण लागवडीची चौकण होते हैं। मनान म्हणाली त्यानं फार पूर्वी ही जागा घेतली हुशार आहे त्यावेळी स्वस्तात पडली आता काय फॅक्टरी इथेच बंगला चाकर बागा कशाला कमी नाही मिलीन हसला म्हणाला मला नाही असं वाटत काय नाही वाटत कशाला कमी नाही असं कमी असतेच म्हणाल कसली तरी नेहमीच कमी असते तू विचारून पहा खरं उत्तर मिळेल अशी जेव्हा खात्री असेल तेव्हा तुझा भाऊ बहिणी अगदी मुलंसुद्धा त्यांच्याकडे काय नाही याची यादी वाचतील मनाल थांबून त्याच्याकडे पाहिलं तुझं त्याच्याबद्दल मग तितकंसं चांगलं झालेलं दिसत नाही 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 तसं नाही गैरसमज करून घेऊ नकोस सगळी फार चांगली आहेत माझ्यासारख्या अचानक पाहुण्यांचा इतका आदर सत्कार केला जीव घातला त्यात काही विशेष नाही इकडे नेहमीच असे पाहुणे टपकतात त्यांना सवय आहे कोण कधी उपयोगी पडेल याचा नेम नसतो म्हणून सगळ्यांना ते आतिथ्य दाखवतात मनाल थांबून म्हणाली तुला तसं काही वाटलं असेल तर त्यातही चुकीचं काही नाही मला हे पुष्कळदा तसं वाटतं म्हणजे मिलिंद आणि मल्लांचा संवाद चालू आहे दोघं बागेमध्ये गेलेली आहेत कशाला काही कमी नाही असं भावाबद्दल मृणाल म्हणते पण तसं नाही आहे कमी असतेच असं स्वतःच्या अनुभवावरून मिलन म्हणतो असं नाहीच आहे मुलांना विचारतो काय कमी आहे त्यांनी पहाडा वाचून दाखवतील जितकं कमी आहे तितकं सांगतील भाऊही तसाच सांगेल तुला वाईट वाटून घेऊ हो नको पण कमी असतंच कारण माणसाच्या मनामध्ये जी आस लागलेली असते ती आस काही संपत नाही त्याच्यामुळं कमी आहे अशातला काही भाग नाही कमी असतच तुला वाट ना कारण तू आजकाल इथे येतच नाही म्हणजे माझं त्यांच्याशी असलेलं नातं उमजून येत नाही तुझं त्यांचं आतिथ्य तुला का समजून येत नाही ते आपलं जन्माचं आहे म्हणून आहे असं वाटतं इतकंच तशी सगळेजण प्रेम करतात माझ्यावर असं म्हणाल म्हणत नातं खरं जे आपल्या कुणाला व्यक्तीच्या आंतरंगाशी वाटतं आपल्या जातीचा हा माणूस आहे हे पटून वाटतं पण अशा नात्यांना कुठे किंमत नसते कुणी ते ओळखत नाही सगळी आपली वरवरच्या पारंपरिक नात्यातच जकडून राहतात जन्माच्या जन्मलेल्या जातीच्या धर्माच्या भाषेच्या मग आपण आपली म्हणू अशी माणसं असतात कुठे भोवती पसरलेल्या लाखो माणसातून ती शोधून कुठे काढायची तेवढा वेळ असतो का आयुष्यात असला तर ती भेटतीलच याची काय खात्री आणि भेटली तर त्यांना आपल्याची बांधून कुठे ठेवता येत हा सगळा विचार करता करता थकायला होतो निराशाच दिसते नाही म्हणाल मी तुला निराशावादी म्हटलं ती चुकच झाली तू फार आशावादी आहेस या असल्या सध्याच्या जंगलातही तुला तुझा शोध घ्यावा असा वाटतो पण उपयोग काही त्याचा नाही तो म्हणतो माझे आणि या घरचे नाते फक्त जन्माचे आहेत पण मला असं नाही वाटत व्यक्तीच्या अंतरंगाशी गेलं पाहिजे आपल्या जातीचा माणूस शोधला पाहिजे जन्मापुरतं नातं असता कामाने एकमेकाच्या आडी अडचणी एकमेकाचे दुःख एकमेकाचं अंतरंग ओळखलं पाहिजे हे नातं खूप महत्त्वाचं आहे अशी नातंही कुठं मिळतच नाही आहेत मिळाली तर भेटली तर त्यांना आपलं बांधून ठेवता येत नाही हा सगळा विचार थकायला येतं निराशा वाटते मी चुकून तुला निराशावादी म्हटलं अरे जाऊ दे त्याचा काय उपयोग आहे कुठले तरी पक्षी एकदम चित्कार करीत उडाले दोघांनी त्या दिशेनं पाहिलं सगळीकडे तशी शांतता होती आणि नव्हती लक्ष दिलं तर कितीतरी आवाज ऐकू येत होते गाडीचे हॉर्न कुठला तरी अस्पष्ट भोंगा कुत्र्याचं भोंकणं कावळ्याची कावकाव धुण्याचा आवाज कुणी कुणाची तरी ललकारी मिलिंद म्हणाला मी मि आता जातो आहे जातो आहेस कुठे तुला म्हणालो ना मगाशी अशा परिस्थितीत आता पुरता जकडला गेलो आहे आता माघार घेता येणार नाही ना मी अशा राजकारणात गेलो की आता मी तिथून माघार घेता येणार नाही ना आता मी जातो आपली ही शेवटची कदाचित भेट असेल पुन्हा भेटेन पण मित्र म्हणून भेटणार नाही इथं आपण थांबू बाकीचा भाग नंतर पाहू धन्यवाद